नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। अंबरनाथमध्ये जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या वतीने ही निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली। अंबरनाथ शहरात अनेक वर्षांनी कुस्तीचे सामने होत असून या स्पर्धेत विजयी झालेले कुस्तीपटू राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत। अंबरनाथ पश्चिमेच्या गावदेवी मैदानात हे कुस्तीचं निवड चाचणी सामने आयोजित करण्यात आले असून यामध्ये मातीतली कुस्ती आणि मॅटवरील कुस्ती असे दोन्हींचे प्रकार खेळवले जात आहे। यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून 300 कुस्तीपटूंनी सहभाग घेतला। अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि अंबरनाथ तालुका कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष निखिल वाळेकर यांच्या वतीने ही कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली। यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, अमर तालुका कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष निखिल वाळेकर, राजू वाळेकर यावेळी अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला आपली उपस्थिती लावली। आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। जी घडी के तुंगो हार दो वान वान शान या के जान गाहो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुंग हार दो आन पान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। बोला सर, हा या स्पर्धेचं आयोजन अगदी कमी दिवसामध्ये म्हणजे मला वाटतं फक्त 9 किंवा 10 दिवसाच्या आतमध्ये आम्ही अण्णांकडे आलो आणि अण्णांना सांगितलं की अण्णा स्पर्धेचा आम्हाला रिझल्ट महाराष्ट्राला 10 तारखेच्या आतमध्ये पाठवायचा उद्या पाठवायचा आहे आणि टीम आज निवडायची आहे। एवढं घाईघाईत कसं काय, आम्ही सांगितलं फक्त तुमचा पाठीवर आमच्या हात ठेवा, पुढचं काम आम्ही बरोबर करणार। आणि अण्णांनी होकार दिल्यानंतर, परमिशन दिल्यानंतर त्यांचे चिरंजीव नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर हे आमचा भाचाच आहे तो आणि बोलते मामा तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही सर्व खेळाडूंची वजनं वगैरे घेऊन आणि सर्व कार्यक्रम तयार करून या, तुम्हाला इथे कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही। अक्षरशः आम्ही एवढं खुश झालेलो आहोत की आम्हाला सर्व खेळाडूंना पण जेवण दिलं। खेळाडूंना जेवणाची पद्धत सुद्धा कुठे होत नाही, पण अण्णांच्या आशीर्वादाने आणि निखिल वाळेकरच्या कल्पक दृष्टीने ती पण व्यवस्था झाली। चांगल्या प्रकारचं प्रमाणपत्र बक्षिसं दिलेली आहेत आणि कार्यक्रम खूप सुंदर आणि लाईव्ह सर्व परिसरामध्ये लोकांनी बघितलेलं आहे। धन्यवाद। आज अंबरनाथमध्ये कुंटवली ग्रामस्थ आणि गावदेवी मंदिर प्रतिष्ठानाच्या वतीने आम्ही इथे कुस्ती स्पर्धेचं माजी नगराध्यक्ष माननीय अरविंद वाळेकर कुस्ती चषक स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेमध्ये सर्व युवकांनी सहभाग घेतला, जेमतेम 250 पेक्षा जास्त इथे खेळाडू सहभागी झाले होते। आणि कुस्ती हा प्रकार असा आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची त्याचप्रमाणे आपल्या युक्ती शक्ती आणि या सगळ्यांचा एक मेळ असलेला हा खेळ आहे आणि याच्यामधून चांगले खेळाडू
ज्यावेळेस निर्माण होतील त्यावेळेस या देशामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं त्या खेळाडूंना एक संदेश आपण या कुस्ती खेळामधून देऊ शकतो. याचं कारण असं आहे की कुस्ती या खेळामधून आपण महाराष्ट्रामध्ये देखील बघत असेल तर अनेक शासकीय पदं हे कुस्तीवीरांना दिले गेलेली आहेत. त्यानंतर मानधन देखील आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कुस्ती या स्पर्धेला आहे आणि ऑलिम्पिकमध्ये देखील आपण कुस्तीमध्ये अनेक पदकं ही मिळवलेली आहेत. त्यामुळे जर कुस्ती स्पर्धेमध्ये आपण चांगला निपुण झालो तर आपल्याला या देशाच्या वर्चस्व आपल्याला जगावरती गाजवायची एक चांगली संधी या कुस्ती खेळामधून आहे. एवढंच मी युवकांना सांगेल की चांगलं या कुस्तीमध्ये तुम्ही नाव कमवा, नक्की या देशाचं नाव तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू शकता. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.